जणांना तिसऱ्यांदा निवडणूक गेला, चौथ्यांदा निवडणूक गेला समोर जात आहेत. आपली जी विचारधारा जी आहे, आपण कशा पद्धतीने निवडणुकीला समोर जाणार आहे? नाही, आमची जी विचारधारा आहे ही विचारधारा काँग्रेसची विचारधारा आहे, काँग्रेसच्या मित्रपक्षाची विचारधारा आहे. आणि सगळे म्हणून आम्ही वैचारिकदृष्ट्या विचार करून लढतो आहोत. सर्वसामान्य माणसाला दिला पाहिजे, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न समजावून घेतले पाहिजेत. आणि त्यासाठी आम्ही सगळ्या योजना आखतो आहोत. ज्याच्या मी आता सांगितलं की गरीब माणूस जो आहे, झोपडपट्टीमध्ये राहतो माणूस, त्याला 500 स्क्वेअर फुटाचं घर दिलं पाहिजे आमची योजना आहे. आणि ती आम्ही करून दाखवणार. आम्ही नुसतं BJP-सारखं मोदीसारखं बोलून नाही दाखवणार, करून दाखवणार करेंगे. दुसरी आमची योजना आहे की 22 लाख नोकऱ्या खाली आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या संपूर्ण नोकऱ्या एका वर्षामध्ये आम्ही भरून टाकणार, हे आम्ही करून दाखवणार. तिसरी आमची घोषणा आहे की 20% कुटुंब हे अर्धपोटी राहतात, या लोकांचं जीवन सुखकर झालं पाहिजे. आणि म्हणून अशा लोकांच्यासाठी दर महिन्याला 6,000 रुपये म्हणजे वर्षाला 72,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आम्ही जमा करणार, हे देखील आम्ही करून दाखवणार आहोत. शेतकरी हा आत्महत्या करतो आहे, त्यांचं आम्ही कर्जमाफ केलं तरी आत्महत्या संपल्या नाहीत. शेतकऱ्यांच्यासाठी मोदींनी काही योजना आखली नाही. त्यांनी आश्वासन दिलं होतं की जो काय उपजाव खर्च येईल तो खर्च आणि त्याच्यावर ते 50% आम्ही नफा देणार शेतकऱ्यांना, पण काहीही शेतकऱ्यांसाठी दिलं नाही. आणि म्हणून आम्ही आता सांगू इच्छितो की शेतकऱ्यांसाठी आम्ही वेगळं बजेट करणार, शेतकऱ्यांसाठी वेगळ्या पद्धतीनं काम करणार. आणि शेतकरी हा सुखी झाला पाहिजे, शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत हा आमचा उद्देश आहे, आणि शेतकरी कुटुंब सुखी झाले पाहिजेत हा आमचा उद्देश आहे. बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारापासून आपल्याला काय वाटतंय की नाही? बहुजन वंचित आघाडी आणि आमचं, आम्ही जी महाआघाडी आहे, ही महाआघाडी आणि त्यांची आघाडी हे सगळे एकाच विचाराचे आहेत. त्यांचं म्हणणं की घटनेच्या बाबतीत आपण विचार केला पाहिजे आणि घटनेच्या काबूमध्ये RSS आणलं पाहिजे. आम्ही त्यांना सांगितलं ठीक आहे, कबूल आहे आम्हाला, तुम्ही एक ड्राफ्ट करा आणि त्या ड्राफ्टवर आम्ही सगळे सह्या करायला तयार आहोत, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करायला तयार आहोत. त्यांनी 12 जागा मागितली, आम्ही त्यांना 4 जागा द्या सांगे कबूल झालो. परत जर बोलणं झालं असतं आम्ही 6 जागेपर्यंत जाणार होतो. जागेचा प्रश्न नव्हता, प्रश्न तत्वाचा होता आणि त्यांचं आमचं तत्व एक आहे. परंतु काय झालं मला माहीत नाही, पण त्यांना ही युती करायची नव्हती असं मला वाटतं, कारण त्यांनी 22 जागा जाहीर केल्या आणि 22 जागा जाहीर करून त्यांना AB फॉर्म तुमचे द्या सांगितलं. आमचे कॅन्डिडेट ते कसे करू शकतात हा प्रश्न आहे, लोकशाही आहे. आणि मग बाळासाहेबांना आमची विनंती आहे की आपण वंचित आघाडी, काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची महाआघाडी या सगळ्यांनी म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि जातीयवादी शक्तीचा पराभव केला पाहिजे, त्यासाठी त्यांनी आम्हाला साथ द्यावी आमची विनंती आहे. आपण दोघांनी मिळून ते करू. ते जर शक्य नसेल तर मला एक सांगावं लागेल की बाबासाहेब आंबेडकरांची जनता ही जागृत आहे आणि ह्या जागृत जनतेने निश्चित निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जातीयवादी शक्तीचा पराभव केला पाहिजे आणि जो जातीयवादी शक्तीचा पराभव करू शकेल त्यालाच ते मतदान करतील याचा मला खात्री आहे.